भुसावळचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंपे अकरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अज्ञात आरोपींनी गोळीबार तसेच चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी रात्री 9:15 सुमारास घडली. हल्लेखोर लागलीच पसार झालेले आहेत. या घटनेने भुसावळसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून मृतांमध्ये नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू अनिल बाबूराव खरात व अन्य एकाचा समावेश आहे. दरम्यान या हल्ल्यात नगरसेवक खरात यांच्या पत्नी रजनी व मुलगा हंसराज देखील जखमी झाला आहे. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात या हत्याकांडाप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. भुसावळात प्रथमच एकाच वेळी 5 जणांची हत्या झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ सिटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 9:15 आसपास घरात जे कुटुंबीय त्यांच्या घरी घराच्या बाहेर आरोपीने येऊन गोळीबार केला. त्यामध्ये रवींद्र बाबूराव खरात उर्फ हंप्या तसेच सुनील बाबूराव खरात हा त्यांचा भाऊ, त्याचबरोबर रवींद्र यांचे 2 मुलं प्रेमसागर आणि रोहित तसेच सुमित गद्रे या 5 इसमांचा आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून तसेच चाकूचा आणि दगडाचा वापर करून खून केलेला आहे. यामधील जे 3 आरोपी आहेत, 3 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या आरोपींना सुद्धा हाताला लागलेला आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहे. आणि उपवासामध्ये ह्या आरोपी आणि जे मयत आहे त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाचा वाद असल्यामुळे त्यातून ती हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी समोर येतं आणि गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.